लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे 4.5 लाख हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान झालं. त्यामुळे येत्या 72 तासात सरकारनं हेक्टरी 75,000 रुपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत अशी मागणी भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे. अन्यथा लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात 72 तास अन्यथा आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिलाय. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे